ते सगळे इन्सिडेंट्स आम्ही दाखवले की हाऊ पोलीस मशिनरी इज फेलिंग, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आज गोव्यात निर्माण झालं, जे आसागाव घडले, जे गोव्याच्या आणि असंच इन्सिडेंट कारंजाले घडिल्लो. सो आम्ही म्हणलं की हीज इंटरव्हेन्शन इज निडेड. चीफ मिनिस्टर जे असा एज अ होम मिनिस्टर ही समहाव सीम्स टू बी फेलिंग इन कंट्रोलिंग द डिपार्टमेंट्स, फेलिंग इन कॅटिंग इज होल्ड ओवर द डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन फेल झाला अँड विच इज क्रिएटिंग लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम एज फार एज गोवा इज कन्सर्न. आसागावान जे घडले ते गोंया खातीर सामके बरे न्ही. ज्या डीजीपीक जे ट्रान्सफर करपाक सोदता त्याच्या जाग्यार जाता ते गोंयचो इन्चार्ज म्हणून करपाक सोदता. ही इज ट्रॅव्हलिंग, हीज ट्रॅव्हल एक्सपेन्सीस वर पेड फॉर बाय गोवा पोलीस लेवल ऑफिसर, हीज अदर एक्सपेन्सीस वर टेकन केअर ऑफ बाय गोवा पोलीस ऑफिसर्स. म्हणजे हे कित्याक लागून घडटा, एक हाजेर अजून भाष्य चीफ मिनिस्टरान करू ना. कितले दीस जाले इन्सिडेंट जाऊन चीफ मिनिस्टर ओगी कित्याक रावला. हे सगळे जे विषय असा, हे विषय आम्ही माननीय गव्हर्नर जे असं त्यांना दाखवून दिले आणि त्यांना सांगले की इट ही हॅज टू इंटरव्हीन एज कॉन्स्टिट्युशनल हेड अँड ही हॅज टू स्पीक टू चीफ मिनिस्टर टू टेक चार्ज ऑफ द सिच्युएशन. आम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्सीस दिले, आम्ही पॉझिटिव्ह सजेशनही दिल्या की कशे तरेन गोयचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इम्प्रोवाइज करपाक शकता, नाजाल्यार इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर गोवन्स अँड दे विल बी स्कॅट टू अप्रोच द पोलीस. बिकॉज लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली, एक संभ्रम निर्माण झाला की पोलीस आपल्याक हेल्प करतले काय, पोलीस कायद्याच्या विरुद्ध राहून दुसऱ्याची बाजू घेतली.